नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सेवा साधना या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपल्या आजूबाजूला आपल्या आहारात आपल्या घरात लिंबाचं प्रमाण हे अत्यंत असतं उन्हाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो लिंबू नेहमीच आपल्याला आवडत असतं पण लिंबू सुकलं तर आपण ते फेकून देतो तर सुकलेलं लिंबू फेकून न देता ते आपण आपल्या उपयोगात कशा पद्धतीनं घेऊ शकतो याचे काही घरगुती टिप्स आपण बघूयात लिंबू जे व्हिटॅमिन सोबत अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे ते आरोग्य आणि त्वचेसाठी आणि इतर कारणांसाठी वापरलं जाऊ शकतं उन्हाळ्यात लिंबाचं सेवन किंवा वापर करणं अधिक महत्त्वाचं ठरतं आरोग्याच्या दृष्टीने लिंबू आपल्याला हायड्रेट ठेवण्यासा सोबतच उष्णतेपासून देखील वाचवतं जर लिंबू सुकलं तर बहुतेकांना ते वाटतं की फेकून देणं योग्य आहे पण असं करणं चुकीचं ठरू शकतं केवळ त्वचा किंवा आरोग्यच नाही तर स्वयंपाकघरातील अनेक कामं सुक्या लिंबाच्या सहाय्याने सहज करता येऊ शकतात आपण घरी सुक्या लिंबाचा वापर कोणत्या पद्धतीनं करू शकतो ते बघूयात वाळलेल्या लिंबाचा वापर अनेक पद्धतीनं करता येतो जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा आरोग्यदायी दिनचर्या पाळत असाल तर तुम्ही वाळलेल्या लिंबाचा हर्बल चहा पिऊ शकता यासाठी कोरड्या लिंबाचे तुकडे करून त्यापासून लेमन टी तयार करू शकता याशिवाय वाळलेल्या लिंबाचे तुकडे रात्रभर पाण्यात ठेवा आणि नंतर सकाळी हे डिटॉक्स पेय प्या या रेसिपीने पोटाची चरबी कमी होते आणि चेहरा देखील चमकदार बनतो लिंबू हे क्लिनिंग एजंट देखील मानलं जातं कारण त्यातील आम्लीय घटक या कामात प्रभावी मानले जातात जर तुमच्या चॉपिंग बोर्डमध्ये हट्टी घाण काढली जात नसेल तर कोरड्या लिंबाने ते घासून घ्या अशा प्रकारे तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्ही स्वच्छतेची काळजी देखील घेऊ शकाल जर तुमचे सिंक किंवा स्वयंपाकघरातले इतर सामान घाण झालेले असेल तर तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी वाळलेल्या लिंबाचा वापर करू शकता याशिवाय जर घरामध्ये चिकन किंवा इतर वस्तू बनवलेल्या असतील आणि भांडी स्निग्ध झालेली असतील तर तुम्ही वाळलेल्या लिंबाने ती स्वच्छ करा त्याचं क्लिनिंग प्रोडक्ट बनवण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस घ्या मीठ बेकिंग सोडा हे दोन्ही मिसळा आणि हे उत्पादन भांडी किंवा इतर सफाईच्या कामांसाठी वापरा आणि सर्वोत्तम परिणाम मिळवा तर मंडळी आपण इच्छित असलेल्या आणि घरी सूप बनवत असलेल्या वाळलेल्या लिंबाचे तुकडे घालू शकता याशिवाय जर तुम्हाला मासे खायचे असतील तर तुम्ही त्यात कोरडे लिंबू देखील वापरू शकता तुम्ही ते ग्रेव्ही किंवा इतर आंबट पदार्थात घालून देखील खाऊ शकता तर मंडळी ही लिंबाची म्हणजेच स्पेशली वाळलेल्या लिंबाची काही महत्त्वाचे फायदे आहेत आणि घरगुती उपाय आहेत जे निश्चितच आपल्या रोजच्या कामामध्ये आपल्याला मदत करतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद